एकदा नाथांच्या परंपरेतल्या एकनाथांच्या परंपरेतल्या असा जर अभ्यास केला तर नारायणनाथांची त्यांची भेट झाली आणि त्यांच्या अंगावर अशी गोधडी टाकली आणि त्यांना सांगितलं की आजपासून तू गोधड नाथ सातपुड्याच्या डोंगरावर जाऊन तपश्चर्या बरोबर असं नाही माहिती ठेवीचा आपण ज्या गावात राहतो ना काय जणांना विचारणार तुमच्या गावात गोधड हाय बाबा लोक जातील वा तिथे तू मेला पाहिजे तू इथं नाही राहिला पाहिजे थोपाडतो अंडे अरे ज्या गावात राहतो त्या संतांची किंमत नाही बर सातपुड्यावर ज्या वेळेला साधना केली वज्रेश्वरीनं दर्शन दिलं दिलं ना वारी करत करत पंढरीचं क्षेत्र गाठलं कुठली एखादी बाई कुठं दोरीला पायाला अडकली खाली पडली अधवा तधवा बोलली सगळ्याच्या सगळं जाळून टाकायचं ठरवलं आत्मक्लेश झाले स्वतःचा जीव द्यायचा ठरला का सामान्य माणसाने मला काय बोलावं एक लक्षात घ्या ज्यानं पाप केलेलं नसतं ना तो कुणाच्या बापाला भेट नाही बघा तुम्ही आणि ज्यानं चुका केलेल्या असतात बरं 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 भिकारी येऊ तुम्ही लक्षात घ्या अत्यंत त्याच क्षणाला स्वतःचं शरीर संपून टाकायचा निर्णय घेतला आणि एका ब्राह्मण वेशामध्ये तो आला महाराज कोण जगाचा बाप अखिल गोट ब्रह्मांडाचा नायक गणेश महाराज अरे तो कोण तुझ्यात वीरता माझी